हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनलमध्ये। जसं की आज अंगारकी चतुर्थी आहे आणि अंगारकी चतुर्थीनिमित्त आज बऱ्याच महिलांचे घरी उपवास असतील। अशाच उपवासासाठी अगदी झटपट असा बनणारा आपण उपवासाचा चिवडा आज घेऊन आलेलो आहोत। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे बटाट्याचा किस घेतलेला आहे। मार्केटमध्ये हा बटाट्याचा किस कुठेही अगदी इझिली मिळतो। कच्च्या बटाट्याचा आपण इथे किस घेतला आहे। त्यानंतर आपण शेंगदाणे घेतलेले आहेत। आता हा किस आपल्याला तळून घ्यायचा आहे। त्यासाठी कढईमध्ये आपण योग्य प्रमाणामध्ये तेल गरम करून घेतलंय। आता हा बटाट्याचा किस थोडा थोडा करून आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने झारा असेल ना घरी, तर ह्या झाऱ्यामध्ये तुम्ही बटाट्याचा किस फ्राय करा। अगदी पटकन फ्राय होतो आणि करपत सुद्धा नाही। आता तुम्ही उन्हाळ्यामध्ये बटाट्याचा किस घरी बनवूनच ठेवला असेल किंवा जरी नसेल बनवला, तरी कोणत्याही सुपर मार्केटमध्ये अगदी 10-20 रुपयाला ह्या बटाट्याच्या किसचं पॉकेट मिळतं। तुम्ही ते आणू शकता। एका टायमिंगसाठी अगदी इनफ असतो हा वाला किस। भरपूर प्रमाणात बनतो एकदा फ्राय केला की। इथे आपण साधारणतः एक वाटीभर इतका किस घेतला होता आणि तो फ्राय करून एवढा बनलेला आहे। मस्त कुरकुरीत झालाय। आता त्यानंतर आपल्याला शेंगदाणे फ्राय करून घ्यायचे आहेत। तुमच्या आवडीप्रमाणे कितीही शेंगदाणे तुम्ही यामध्ये फ्राय करून घेऊ शकता। ह्या अशाच झाऱ्यामध्ये आपण शेंगदाणे सुद्धा फ्राय करून घेणार आहोत, जेणेकरून ते अगदी पटकन फ्राय होतात, करपत सुद्धा नाहीत आणि योग्य प्रमाणामध्ये फ्राय होतात। इथे तुम्ही पाहू शकता मस्त असे लालसर झाले शेंगदाणे की ते छान असे फ्राय झालेले आहेत। आता त्यांना सुद्धा आपण यामध्ये काढून घेऊयात। शेंगदाणे फ्राय करून झाल्यावरती आता आपल्याला याच्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची फ्राय करून घ्यायची आहे। साधारणतः 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आपण इथे घेतलेल्या आहेत। त्या मस्त अशा फ्राय करून घेऊयात। मिरच्या सुद्धा मस्त फ्राय झालेल्या आहेत, त्या सुद्धा यामध्ये टाकून घेऊयात। आता हे सगळं एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। यामध्ये आता आपण किंचितच मीठ टाकणार आहोत चवीपुरतं। हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आता मीठ सगळीकडे लागलं गेलं पाहिजे। आता हा उपवासाचा चिवडा आपण छान असा मिक्स करून घेतलाय। त्याला आता 5 मिनिट आपण थंड व्हायला ठेवून देऊयात आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला पिठी साखर टाकायची आहे। साधारणतः 5 मिनिट आपण उपवासाचा चिवडा थंड करून घेतलाय। त्यामध्ये आता 1 चमचाभर इतकी पिठी साखर टाकूया। यामध्ये पिठी साखर अगदी छान लागते चवीला। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही मनुके सुद्धा फ्राय करून यामध्ये टाकू शकता। हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। हा उपवासाचा चिवडा तुम्ही घरी सुद्धा बनवून ठेवू शकता। बर्नीमध्ये जर भरून ठेवला तर 8-10 दिवस अगदी आरामात टिकतो। जेव्हा उपवास असेल तेव्हा तुम्ही हा खाऊ शकता। एकदम कुरकुरीत लागतो। आजच्या उपवासाला काय खायचं हा जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्कीच घरी ट्राय करू शकता। अगदी सोपी अशी उपवासाच्या चिवड्याची रेसिपी आहे। नक्की ही रेसिपी घरी ट्राय करा। व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी रहा।